going to learn about, we learned active ways, and now today we are going to learn about the passive voice. Student, do you know passive voice means what? Passive means that the subject is recipient of action of the verb. A verb is in the passive voice when it shows that something is done to the person or things denoted by the subject. The passive is so called because the person or thing denoted by the subject is not active but passive, that is receive some action. Vidyarthi Mitranno, aaj apan passive voice manje karmani prayog manje kay hi sankalpana ya thikani pahnar ahot. Karmani prayogamade vakyachi suruvat karmane hot aste. Karmanusar kriyapade badalli jatat. कर्म जर एक वचनी असेल तर एक वचनी तुकीची रूप वापरली जातात, आणि कर्म जर अनेक वचनी असेल तर अनेक वचनी तुकीची रूप वापरली जातात. त्याचबरोबर पॅसिव वॉइस मध्ये क्रियापदाचे द्वित्री किंवा पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब वापरले जाते. त्यानंतर कर्त्याच्या अगोदर बाईची योजना त्या ठिकाणी केलेली असते, आणि होत असेल तर कर्त्याची द्वितीय त्या ठिकाणी वापरली जाते. ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया. द कन्स्ट्रक्शन वॉज स्टार्टेड बाय द कॉन्ट्रॅक्टर. सेकंड एक्झाम्पल आहे, विल्यम डार्लिंग वॉज हेल्प्ड बाय देम. द थर्ड एक्झाम्पल, द ट्रुथ इज स्पोकन बाय तानसेन. Next example is, Haridas is loved by Guruji. या ठिकाणी पॅसिव वॉइस मध्ये स्ट्रक्चर वापरलं जातं, ते म्हणजे ओ प्लस टू बी प्लस पीपी प्लस बाय प्लस यस. ऑब्जेक्ट टू बी पीपी बाय यस. यामध्ये पॅसिवची सुरुवात द कन्स्ट्रक्शन हे ऑब्जेक्ट आहे, वॉज हे तुम्हीचे रूप आहे, स्टार्टेड हे विक्री आहे, बाय आणि त्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर सब्जेक्ट आहे. तर अशा पद्धतीने ऑब्जेक्ट टू बी पीपी बाय यस अशी पॅसिव व्हॉइसची रचना असते.